हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, बातमी सोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क। आजच्या देशव्यापी भारत बंदला विविध संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच व्यापारी आदींनी पाठिंबा देत व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवून या मागण्यांचं निवेदन तहसीलदार अविनाश शिंगटे यांना दिलंय। 12 दिवसांपासून सुरू असलेल्या दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी गंगापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, MIM, वंचित बहुजन आघाडी, प्रहार शेतकरी संघटना, मनसे शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन सेना, जमाते उलमा हिंद वकील संघ, व्यापारी महासंघ, डॉक्टर असोसिएशन, संस्था मित्रमंडळ, फळ विक्रेता, तालुका कृती समिती, विविध पक्षांच्या संघटना, व्यापारी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। काही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बळीराजाचे पूजन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली। यावेळी गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रतिनिधी दत्तात्रय जोशी, महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, गंगापूर।